तर आज आम्ही बाहेर पडलोय आमच्या घराच्या आसपासचा एरिया बघायला आणि थोडीशी ग्रोसरी इंडियन स्टोर्स कुठे आहेत का सर्च करणार आहोत आम्ही आज. तो इथं बघायला मिळालं की मोस्टली इथे लोकल स्टोर्स खूप जास्त आहेत. जुनं शहर असल्यामुळे लोकल बिझनेसेस खूप जास्त बघायला मिळाले. तो या लाईनला पूर्ण फक्त शॉप्सच आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आज टेम्परेचर 31 डिग्री आहे, हायेस्ट टेम्परेचर जेव्हापासून आम्ही इकडे आलेलो आहोत. इकडे ऊन खूप जास्त तीव्रतेने लागतं, थोडीशी किरणं सरळ आहे. त्यामुळे जरी टेम्परेचर कमी दाखवत असलं तरी तीव्रता उन्हाची खूप जास्त आहे. मॅन्चेस्टरमध्ये आल्यावर बघायला मिळालं की इथं झाडांचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणजे अगदी लहान झोडपांपासून ते मोठमोठ्या झाडांपर्यंत झाडं इथं आहेत. तर सावली पण खूप जास्त प्रमाणात आहे इथे या झाडांमुळे, आणि फ्रेश एअरसुद्धा आहे. तर मित्रांनो, हे आहे टाऊस पार्क, जिथे माझं ऑफिस आहे, सिंजेंटा ग्लोबल ऑफिस. आणि आम्ही तुम्हाला माझं ऑफिस ओव्हरव्ह्यू दाखवतो. आयटी पार्क आहे डिट्सबरी मॅन्चेस्टर लोकेशनचा. संग्रामचं हे ऑफिस बघितल्यावर मला माझ्या पुण्याचं ऑफिस आठवलं, टेक महिंद्राचं, हिंजवडी फेज 3 ते पण ऑफिस बऱ्यापैकी असंच आहे. जसं की आपल्या मराठी भाषेचा आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वेगळा लहेजा आहे, म्हणजे त्याला आपण ॲक्सेंट म्हणतो, तसंच इथं पण इंग्लिश लँग्वेजचा त्यांचे डिफरंट ॲक्सेंट बघायला मिळाले. म्हणजे लेस्टर आणि स्टॅटफोर्डमध्ये लोक थोडंसं स्लो इंग्लिश बोलतात, पण मॅन्चेस्टर आणि बर्मिंगममधले लोक खूप फास्ट इंग्लिश बोलतात. सो त्यांच्या ॲक्सेंटमधला हा डिफरन्स आम्ही एक्सपिरियन्स केला. ब्रिटिश लोकांना ऊन खूप आवडतं, कारण थंड देश असल्यामुळे उन्हाचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे या 2-3 महिन्यात जे ऊन पडतं ते पूर्णपणे बॉडीत ॲब्झॉर्ब करून घेतात ब्रिटिश लोक. मग त्याच्यासाठी ते सनबादिंग करतात, हॉलिडेजना जातात. परत इथे स्पेशल टॅनिंगसाठी पार्लरसुद्धा अवेलेबल आहेत, कारण त्यांना टॅन्ड कलर खूप आवडतो. आम्हाला हे एक इंडियन स्टोर सापडलेलं आहे. तिथे सगळं इंडियन भाज्या किंवा जे इंडियन सामान आहे आपलं, जसं की पीठ, बाकी इंडियन भाज्या सगळ्या अवेलेबल आहेत. सो मी दाखवते तुम्हाला. लसूण आहे, वांगी आहेत, भेंडी आहे, बीन्स आहेत, मिरच्या, कांदे, पनीर, त्याच्यानंतर आपले सगळे इंडियन मसाले पण आहेत इथे.
त्यानंतर सगळ्या डाळी कडधान्य पण आहेत, तांदूळ, खडे मसाले, बऱ्यापैकी सगळं अवेलेबल आहे इथे. दॅट्स अ गुड थिंग फॉर अस, कारण स्ट्रॅट फूडमध्ये ह्या 100% गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या. मोस्टली लेस्टरमध्ये होत्या अवेलेबल, आता इकडे पण आहे. दॅट्स अ गुड थिंग. थोडं सामान मी आणलेलं आहे जे सध्या लागणार होतं, खूपच आवश्यक होतं असं. सो व्हरायटी आणि क्वालिटी तरी चांगली दिसते, बघूया आता. तर हे स्वीट्स त्यांनी आम्हाला कॉम्प्लिमेंटरी दिले, कारण आम्ही पहिल्यांदाच त्यांच्या शॉपमध्ये गेलो होतो. सो इट वॉज रिली क्वाईट स्वीट.